पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोरजोरात भाषणे करण्यात पटाईत आहेत. 4 वर्षांपूर्वी सोलापुरात येऊन सुशीलकुमार शिंदेंनी काय केले असा सवाल त्यांनी केला होता. मात्र 4.5 वर्षात मोदी यांनी तर 1 फूट कापड देखील सोलापुरातून घेऊन लष्कराला ड्रेससाठी दिले नाही. मोदी खोटारडे आहेत अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींवर टीका केली. सोलापुरात काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. की गेल्या निवडणुकीच्या वेळेस ते सोलापूरला आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं इथे की मोठ्या जोरात भाषण केलेलं होतं की निवडणुकीच्या आधी लोकांना वचनं देण्याचं. आणि शिंदेजी तो भारत के गृहमंत्री है, उनके पास पॅरामिलिटरी फोर्स है, तो इनके लिए यहाँ के हैंडलूम का टेक्सटाइल का इस्तेमाल उन्होंने नहीं किया यूनिफॉर्म के लिए और ऐसे नेतृत्व को काट देना चाहिए म्हणून म्हटलेलं. तर आता मी त्यांना सवाल विचारू इच्छितो की 4.5 वर्षाच्या ह्या कारकिर्दीत माननीय मोदीजी तुम्ही ज्या सोलापूरमध्ये अशा प्रकारची घोषणा केली की सुशीलकुमारनी काय केलं, निदान 1 मीटर तरी कापड तुम्ही खरेदी केलं का आमच्या सोलापूरचं पॅरामिलिटरी फोर्स करता. तुम्ही नुसत्या पॅरामिलिटरी फोर्सचे प्रमुख नाही आहात तर मिलिटरीचेही प्रमुख आहात आणि म्हणून त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला हे टेक्सटाईलचा उपयोग करता आला असता. कारण तुमचा स्वभाव हा आहे जोरात भाषण करणं आणि लोकांना खोटी आश्वासनं दिली, त्यातलं हे आश्वासन होतं. परवा ह्याला गेले ते साईबाबाच्या दर्शनाला गेले शिर्डीला आणि तिथं आपल्या अंगावरचं जे जॅकेट आहे ते सांगितलं की हे सोलापूर का आहे म्हणून. म्हणजे लोकांना किती फसवायचं, सोलापूर सोडून दुसरीकडे तुम्ही सांगता हे सोलापूर का आहे. हिम्मत आहे तू यहां बताना था की हे सोलापूर का आहे बोलते. आमच्या सोलापुरात जॅकेट होतच नाही आहे. तर अशा ह्या पुड्या सोडण्यामध्ये हे प्रसिद्ध आहे. ते दुसरी आणखी अशी महत्त्वाची घोषणा केलेली होती की या देशामध्ये तरुणांना आम्ही नोकऱ्या देऊ. आज तरुण अडचणीत आहे. 2 कोटी दरवर्षाला आम्ही नोकऱ्या देऊ म्हटलेलं होतं. तर आज जवळजवळ 10 वर्ष होत आले. तर 10 कोटी नाही तर 9 कोटी तरी नोकऱ्या तुम्ही द्यायला पाहिजे होती. पण उलट तुमच्याच रिपोर्टमध्ये आहे सरकारच्या की या देशामध्ये तुम्ही नोकरी दिलीच नाही तर आहे त्या जवळजवळ 2.5 कोटी नोकऱ्या या देशातून गायब झालेल्या आहेत आणि लोकांना मिळालेल्या नाही आहे, त्या नोकऱ्या गमावून बसलेल्या आहेत आणि त्यामुळं आज देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत चाललेली आहे.